सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नियमांच्या अधीन राहून खत विक्री करणाऱ्या मसवडकर एजन्सी सातारा यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्याने त्यांनी निषेधार्थ दुकाने बंद ठेवली आहेत। यामुळे तोंडावर आलेली पेरणीसाठी बी बियाणे मिळू न शकल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत। पाहुयात सविस्तर बातमी। सध्या खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला असून मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे। प्रशासनाने दुपारी 2 वाजेपर्यंतच दुकाने खुली ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशाचे पालन करीत साताऱ्यातील मसवडकर एजन्सी कामकाज करीत आहे। वेळ अपुरा असल्याने बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे, रस्त्यावर रांगा लागत आहेत। या रांगा पाहून सातारा पोलिसांनी मसवडकर एजन्सीवर दंडात्मक कारवाई केली, त्यामुळे मसवडकर एजन्सीने बी बियाणे व खते विक्री करणे बंद केले आहे। याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असून प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत। याबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालून जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा केली असून योग्य मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या आहेत। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। मी शशांक शहा, जिल्हा असोसिएशन अध्यक्ष, खते बी बियाणे संघटना। काल रोजी माझ्या दुकानामध्ये रस्त्यावर असणाऱ्या गर्दीसाठी सोशल डिस्टन्सची कारवाई झाल्यामुळे कालपासून मी दुकान बंद ठेवलं होतं। त्यावरती आमच्या असोसिएशनची मीटिंग झाली व अशी जर रस्त्यावरील कारवाईसाठी दुकानं बंद करणार असा दंड करणार असाल किंवा बंद करणार असाल तर त्यापेक्षा दुकानं बंद ठेवणं योग्य अशा निर्णयाप्रत आल्यामुळे आम्ही पालकमंत्री महोदय माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांच्याकडे निवेदन दिलं। त्यांना निवेदन दिलं असता त्यांनी माननीय SP साहेबांना बोलवून घेऊन या विषयावर उपाययोजना करायचे आदेश दिले व पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी अशी गर्दीची ठिकाणं होतील कृषी सेवा केंद्राची तिथं काय असेल ती योग्य ती उपाययोजना करा असे आदेश देऊन तो विषय सध्या तरी त्यांनी तूर्तास संपवलेला आहे। सदर गोष्टीमध्ये माननीय पालकमंत्री महोदयांनी स्वतः जातीने लक्ष घालून जे निर्णय दिलेले आहेत त्याबद्दल असोसिएशनच्या व जिल्ह्यातील सर्व दुकानदारांच्या वतीने आम्ही त्यांच्या अत्यंत आभारी व ऋणी आहोत। व ह्यापुढे रस्त्यावर होणाऱ्या गर्दीसाठी पोलीस प्रशासनाने आम्हाला जबाबदार धरण्याऐवजी सर्वांसंमतीने कारभार चालवावा अशी विनंती आहे। धन्यवाद। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय। शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।